सामोरा जावा लागतो. आणि आज या रात्रीमध्ये या तिसऱ्या रात्रीमध्ये आपण पाहू शकाल, आपण पाहूया की या पहिल्या मॅच मध्ये दोन्ही टीम आहेत एकमेकांसमोर आणि या दादा टीम मधील कुठली टीम मात्र विजय संपादन करेल आणि कुठल्या टीमचा या पहिल्या मॅच मधील प्रवास समाप्त होईल. मॅच होऊन सुरुवात तिसऱ्या रात्रीमधला पहिला बॉल दोन्ही टीम ला देऊया. खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी कटकरांचा प्रयत्न, गलीमध्ये चांगले क्षेत्ररक्षण, एका निर्धाव बॉलची सांगता गोलंदाज करत असताना आपण पाहू शकाल. भाविष्या गोलंदाजाला ते सर्रार बॉल होता, अजय यांनी हिरला आणि पहिल्याच बॉलला अगदी सन्मान दिला. पहिलाच बॉल बाद डबलचा चांगला फटका आणि पुन्हा एकदा थोडस बंद बॉल आज दरम्यान फटकाच्या माध्यमातून थोडस खराब क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावीसाठी निघाले आहेत, चेंडू उचललाय फेकलाय. याच दरम्यान दोन धावीच अंतर पूर्ण, जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र दोन धावा अजय बसमा आणि माथेरान टीमला मिळल्या जातात. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल फटकाच्या माध्यमातून. चांगला फटका होता, अगदी कार्पेटच्या मदतीने खेळला फटका. आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पहिल्या स्लिप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण, धाव मिळत नाही. अगदी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना भाविषला आपण पाहू शकाल. आतापर्यंत तीन चेंडूची फेकी केली आणि अजय सारख्या फलंदाजाला मात्र मैदानामध्ये थांबून यशस्वी ठरले गोलंदाज. हा चांगला फटका कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, तर या सर्कमध्ये चेंडू अडवला जाईल. या दरम्यान एक धाबीचा अंतर पूर्ण, चार चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्यावरती अवघ्या तीन धाबा. पहिले षटक आहे पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धाबा मारण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा असेल, परंतु आतापर्यंत गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली या मॅच मध्ये. हा मात्र खराब चेंडू, इथून मात्र नशिबाचा आलेला हा चौकार. आतापर्यंत गोलंदाज चांगली गोलंदाजी करत होता, परंतु इथून मात्र खराब चेंडू फेकला आणि इथून टोटल नो प्लस चार अशा पाच धावा आणि पुढचा बॉल देखील फ्रीचा असेल. म्हणजे जिथे पहिल्या चार चेंडूवरती अवघ्या तीन धावा खर्च केल्या होत्या. हा सुद्धा चांगला बॉल, अगदी योग्य टप्प्यावरती फ्रीडचा बॉल होता, परंतु फलंदाजाला त्याचा फायदा घेता आला नाही. मोठ्या बॉलची सांगता करत असताना गोलंदाज भाविष आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी, एक खराब चेंडू जरूर फेकलाय त्याने. हा फटका पाहू शकाल, अगदी इष्टा कव्हरच्या दिशेने चेंडूला उडवलंय. इथून झेल फलंदाज बाद होईल आणि महत्वाचा विकेट सलामीची जोडी सोडण्यात भाविषला यश आलंय. हे डिझेल आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये, जिथे एक महत्वाचा विकेट बाद करण्यात गोलंदाज भाविष यशस्वी ठरले आणि इथून मात्र पहिल्या षटकांती धावफलकावरती आपण पाहू शकाल डाबा. माथेरान टीमच्या एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आठ रन पाहतोय अजय बसमा सामोरा फलंदाज. वेळचा हा मात्र खराब बॉल आणि त्यावरती प्रहार, चेंडू झालाय फरार, या बॉल वरती आलाय षटकार.
दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा आपण पाहू शकाल. अजय बसमा चांगली कामगिरी करतो, बाटच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये कट करण्याचा प्रयत्न होता, अगदी कबरच्या दिशेने चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाजांचा अगदी धीम्या गतीने चेंडू फेकला आणि फलंदाज जिथून डीप झालाय तो अजय बसमा. धावसंख्या मात्र 18 या आकड्यावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा अगदी सफल खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड प्लेअर लेग वरना चेंडूला उडवायचा होता, ट्रॅव्हल्स करायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि एका निर्धाव बॉलची सांगता. गोलंदाज वसंतच्या माध्यमातून अगदी पडल्यानंतर चेंडूने उचली घेतली नाहीये आणि इथेच अजय बसमा मात्र डीप झाले. गडीलचा हा फटका डीप वरना क्षेत्ररक्षक आले, चेंडू उचललाय दुसऱ्या डावीसाठी प्रयत्न. केतन पुन्हा एकदा मागे राहिले फलंदाज, अजून एक फलंदाजाचा पारीचा इथून अंत झालाय मैदानाच्या आतमध्ये. केतन करेल दोन्ही टीमला आपण जास्तीचा वेळ खर्च करू नका, आयोजकांना सहकार्य करा, कारण आता जर आपण पाहिले तर 10:10 झालेत आणि पहिली मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, तर वेळेला महत्व द्या. अजय बसमा जो सलामीला आलाय मैदानामध्ये थांबलाय, परंतु एका साईडने विकेट बाद होताना पाहतोय. अगदी गोलंदाजाच्या डोक्यावर ना केलेला फटका, एक धाव तर पूर्ण, दुसऱ्या धावीसाठी निघाले गोलंदाज, अजून एक धाव बाद झाले. तर 5:20 धावा धावसंख्येवरती आपण पाहू शकाल. एका साईडने मात्र विकेटचे पतन होते, परंतु एका साईडने जर आपण पाहिला तर मात्र अजय बसमा एका हाती किल्ला लढवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुधारी तलवारचा वापर, चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे जाईल, अगदी संघर्ष करत असताना ठोकलेला हा दर्जेदार चौकार, अगदी संघर्षाचा लढवत असताना केलेला जबरदस्त वार आपण पाहू शकाल. अजय बसमाच्या बॅट मधून आलेला दर्जेदार चौकार.
थँक्यू डीसी चांगली फलंदाजी अजय बसमा यांची, जे आपल्या घामाच्या शाईने स्वप्न लिहितात ना त्यांच्या नशिबाची पाणी कधीच कुणी नसतात हे सांगत असताना अजय बसमा ठोकतोय आणि ठोकतोय आणि ठोकतोय जुळे दर्जेदार आणि धमाकेदार. अंतिम षटक मार्गस्थ असेल आणि या अंतिम षटकामध्ये जो सलामीला गेलेला फलंदाज आहे या संघाचा कर्णधार आहे तो मात्र जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये किल्ला लढवत आहे आणि किल्ला लढवतच नाहीये तर मात्र धावांची बरसात सुद्धा करत आहे आणि या अंतिम षटकामध्ये नक्कीच अजय बसमा यांचा प्रयत्न असेल की जास्तीत जास्त धावा करण्याचा आणि तोच प्रयत्न इथून मात्र अजय बसमा आपण पाहू शकाल जो कमजोर होतो किस्मत का रोना रहते है पर जिसे उड़ना होता है ना वो पत्थर का सीना चीर कर उठते है इस संगत स्थाना अजय बसमा ठोकल शकार. तर 35 धावा धावसंख्यावरती आपण पाहू शकाल. अजय बसमाचे वादळ 17 चेंडू 29 धावांची बहारदार इनिंग आपल्या टीमला संकटातून बाहेर काढत असताना संकट मोचक या संघाचा संघनायक अजय बसमा काय इनिंग साकारतो या मैदानावरती 17 चेंडू मध्ये 29 धावसंख्या आणि सांगितलं धावसंख्येचा जर आपण आढावा घेतला तर 3 षटकं आणि
मध्ये पाच कडांच्या मोदकामध्ये 35 धावा. पुन्हा एकदा फुल केलाय, अनसक्सेसफुल, पॉवरफुल, बिग 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 याही बॉल वरती येतो सरकार. अजय भस्मा यांची दोन चेंडू वरती दोन कदम चुंबी षटकार पाहायला मिळतात. अजून एक फटका आपण पाहू शकाल. अंतिम चेंडू प्रगती पथावरती असेल आणि अंतिम चेंडू मध्ये हा चांगला फटका आहे. एक टप्पा अखेर चेंडूला कॅरी केला जातो, दुसरी धाव पूर्ण, तिसऱ्या धावीसाठी प्रयत्न, परंतु इथून धाव बाद झालेत आणि 49 धावा या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या माथेरान टीमच्या प्रथमचा फलंदाजी करत असताना आपण पाहू शकाल अजय भस्मा यांची चांगली